युक्रेनमधून येणाऱ्यांना लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक असल्याचं आता कळतंय. प्रमाणपत्र नसेल तर आरटीपीसीआर टेस्ट ही निगेटिव्ह रिपोर्ट चालणार आहेत. दोन्ही नसतील तर मुंबई विमानतळावर कोविड टेस्ट होणार आहे. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच विमानतळावरून यांना बाहेर पडता येणार आहे. सध्या युक्रेनमधून जे लोक मायदेशी परत आहेत, भारतात परत येत आहेत, त्यांच्यासाठी आता ही महत्वाची बातमी असणार आहे. ती म्हणजे लसीकरण प्रमाणपत्र त्यांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे. जर हे प्रमाणपत्र नसेल तर आरटीपीसीआर टेस्ट ही निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवावा लागेल. दोन्ही नसेल तर मुंबई विमानतळावर कोविड टेस्ट केली जाणार आहे आणि त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच अशा लोकांना विमानतळामधून बाहेर पडता येणार आहे.